हा वाद कोर्टात असल्यामुळं मी तिच्यासोबत राहत नाही, आम्ही विभुक्त राहतो त्याच्यामुळं, आणि तिच्यापासून माझ्या जीवाला धोका असल्यामुळे मी राहू शकत नाही. कोण आहे मला ऐकण्याच्या याच्यावर नाही ना. आता जे स्वतःला समाजसेवक म्हणून समजतात आणि गरीब विद्यार्थ्यांना फुटपाटवर शिक्षण देतात, मोहित सारे आमचे आरोपी आहेत, त्यांचा ऑडिओ क्लिप्स ऐका म्हणजे ते शिक्षणावर विद्यार्थ्यांना कोणत्या पद्धतीने शिक्षण देतात हे पाहून घ्या. अजून आहे कोणची? याच्यात हॅलो आता या सगळ्या मी तुम्हाला काही ऑडिओ क्लिप्स दाखवलेले आहे. यामध्ये रामदाजी तडस यांची बदनामी आणि भारतीय जनता पक्षाची बदनामी कशी होईल हा याचा एक कट कारस्थान दिसून येत आहे. आणि यांना जर न्याय मागायचा होता तर यांनी कोर्टामध्ये हजर राहून न्याय मागायला पाहिजे. आम्ही आमचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्या बाबतीत बोलायचं खूप काही होतं पण न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे काही प्रकरणात आम्ही बोलू शकत नाही आणि तुम्हाला जे जे पुरावे लागेल ते मी द्यायला तयार आहे. धन्यवाद. माझी बाजू जर ऐकून घेतली असती तर मी सुद्धा हे सगळं दाखवल्यानंतर सुषमा अंधारीत कदाचित पत्रकार परिषद घेण्यापासून वाचल्या असत्या. माझ्याकडे काल एक राष्ट्रीय प्रवक्ता आले होते की या बाबतीत त्यांनी मला स्वतःहून विचारलं. मी त्यांना हे माझे सगळे डॉक्युमेंटली दाखवल्यानंतर त्यांनी सरळ सांगितलं की हा तुमचा वैयक्तिक घरचा वाद आहे, हा राजकारणाचा विषय नाही आहे. सध्या मी त्यांचं नाव सांगू शकत नाही, पक्षाचंही नाव सांगू शकत नाही. खाली 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 हा जुना ऑडिओ आहे, हा व्हायरल झालेला होता आणि याच्यावर सुद्धा कोर्टामध्ये आम्ही न्याय प्रविष्ट प्रकरण आहे. हा त्याचे कागद पुरावे आम्ही पूर्ण कोर्टाला न्यायासमोर सादर केलेले आहे, आम्ही सगळे ते दिलेले आहे. दोन हजार वीसच प्रकरण आहे. यामध्ये दोन सर्टिफिकेट आहे, तेच माननीय न्यायालयाला आम्ही समोर ठेवलं की यामधलं कोणचं सर्टिफिकेट आणि कोणचं हे न्यायालयाने ठरवावं. आणि लग्न रद्दाची दोन हजार एकवीस. हनी ट्रॅपचं प्रकरण असल्यामुळे पहिले आम्ही ते हनी ट्रॅपचं केलंय आणि त्याच्यानंतर मग आम्ही ते याचं याचिका दाखल केली. 2020 एका वर्षानंतर दाखल करता येईल. एका वर्षानंतर 2020 चं लग्न आहे, 2020 चं लग्न आहे, याचिका 2023 ची.
मुदतीत दाखल झालेली आहे कायद्यानुसार. तुम्हाला सगळे पुरावे माझ्याकडे आहे, तुम्ही चिंता करू नका. माझे न्याय प्रविष्ट असल्यामुळे काही प्रमाणात मी कागदपत्र दाखवू शकत नाही, कारण का तो न्यायालयाचा अवमान होईल म्हणून मी काही दाखवू शकत नाही. माझा फक्त एकच उद्देश आहे की माझी बाजू जनतेसमोर जायला पाहिजे. वारंवार विरोधक घरचे मुद्दे घेऊन बाहेर जातात आणि एक राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याची बदनामी करत असतात, हे विरोधकांसाठी घातक ठरू शकते. म्हणून त्यांनी काही पत्रकार परिषद मध्ये उलटसुलट आरोप करून आमच्या परिवाराला बदनाम करण्याचे कटकारस्थान केलेले आहे. धन्यवाद. मी सगळेच वाचले होते आधी. सगळे वाचले होते. सगळे वाचले होते. सगळे नाव त्या काही न्यायालयीन प्रविष्ट असल्यामुळे काही खुलासा मी नाही करू शकत. ती उठबा सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपाबद्दल खंडन करण्यासाठी मी आज इथे आलो आहे. आणि या पत्रकार परिषदेचा एक उद्देश असा आहे की जनतेसमोर आपल्या माध्यमातून माझी फसवणूक आणि माझी बाजू ही कशी जाईल याबाबत मी आपल्याला सांगणार आहे. प्रकरण 2020 होतं. 20 पासून काही लोकांनी कटकारस्थान करून मला फसवण्याचा प्रयत्न केला. त्या कटकारस्थानाला मी बळी पडलो. आणि ज्या ज्या वेळेस कटकारस्थान उघडकीस आले त्या त्या वेळेस मी न्यायालयीन प्रकरणामध्ये न्यायालयात दाद मागितला. परंतु निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रामदासजी तळस व माझा या प्रकरणाशी संबंध जोडून विरोधकांनी त्यांच्या विरोधात काहीच न मिळाल्यामुळं विरोधी पक्षाचे नेते हाताला घेऊन पत्रकार परिषद घेतात. परंतु रामदासजी तळस यांनी मला 2020 मध्येच बेदखल पात्र केलं आणि माझे मनभेद मतभेद त्यांच्यासोबत आहे, आजबी आहे. परंतु त्यांच्या पदाचा आणि एका मोठ्या राजकीय पक्षाचं नाव घेऊन आपली प्रसिद्धी कशी मोठी करायची हे त्या विरोधकांना हाताशी घेऊन रचलेलं आहे कटकारस्थान आहे. मी या ठिकाणी आपल्याला काही व्हिडिओ क्लिप्स दाखवणार आहेत. मी त्या दिवशी आपल्या सर्वांच्या समोर सांगितले होते की 2000 ऑडिओ क्लिप्स माझ्याकडे आहेत, 10,000 पन्न्याचा माझ्याकडे पुरावे आहे आणि माझ्या काही केसेस न्यायालयीन प्रकरणात आहे. न्यायालयीन प्रकरणाच्या केसेस आमचे वकील साहेब जे की विधितज्ञ आहे जे नागपूर रोडचे आहे आनंदजी देशपांडे आणि त्रिपाठी साहेब हे दोन आले. आता हे सविस्तर आपल्याला पहिले कोर्टाचे टेक्निकल पॉइंट आणि कोणच्या आम्ही का बाबतीत गेलो आहे हे सांगतील. त्याच्यानंतर मी ऑडिओ क्लिप्स दाखवेल. सदर प्रकरणामध्ये आतापर्यंत गैर अर्जदार ज्याला आम्ही म्हणतो पूजा शेंद्रे आणि त्यांचे इतर साथीदार यांच्यावरती 4 प्रकरणं न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. त्याचा तपशील मी आपल्याला देतो. नियमित फौजदारी तक्रार क्रमांक 253/2022 ही प्रथम न्यायाधीश न्यायालय वर्धा येथे प्रलंबित असून त्यामध्ये तक्रारदार पंकज रामदासजी तडस हे आहेत व गैर अर्जदार पूजा मुकुंदराव शेंद्रे व इतर 9-10 जण आहेत. त्यांची नावं पण सांगतो मी. त्यांची नावं पूजा मुकुंदराव शेंद्रे नंबर 1 आरोपी, नंबर 2 भास्कर दादाराव इथापे हरीश दादाराव इथापे,
पंकज बाळकृष्ण बंधारे, कीर्ती पंकज बंधारे, आशिष अशोक मोडक, किरण अरुण ठाकरे, श्रीकांत दादाराव गायकवाड आणि मोहित सतीश सहारे याच्यावरती विद्यमान न्यायालयाने त्यांच्यावरती इंडियन पिनल कोड भारतीय दंडसंहिता चे गुन्हे 389, 420, 420B, 499, 500, 503, 504, 509, 511 अंतर्गत रेग्युलर क्रिमिनल केस दाखल केलेली आहे आणि त्याची सुनवाई चालू आहे. त्याचा तपशील असा त्या केसचा की या तक्रारीमध्ये पंकज तडस यांच्याशी विवाह करण्याकरिता या सगळ्या लोकांनी पूजा कुसुंदराव शेंद्रे हिच्यासोबत गुन्हेगारी कट कारस्थान केला. त्याच्यावरती अंडू इन्फ्लुएन्स फोर्स कोर्चिलॉन याचा वापर करून लग्न दाखवलं आणि स्वतःच्या वैयक्तिक आणि राजकीय व सामाजिक फायद्याकरिता यांनी तो सदर गुन्हा केलेला आहे म्हणून आम्ही ती तक्रार दाखल केलेली आहे. सदर तक्रारीमध्ये ती तक्रार न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. त्याच्यानंतर जसं की मी आत्ता तुम्हाला वरती सांगितलेलं आहे की गुन्हेगारीचा कट व अनुचित प्रभाव वापरल्या या कारणामुळे जे लग्न झालेलं आहे तथाकथित यांचं ते लग्न रद्द व्हावं याकरिता हिंदू विवाह याचिका क्रमांक 182/2023 ही पंकज रामदास तडस यांनी पूजा मुकुंदराव शेंद्रे यांच्या विरोधात केलेली आहे. ती सुद्धा याचिका प्रलंबित आहे. त्याच्यामध्ये यांचा पुरावा झालेला आहे. पूजा मुकुंदराव शेंद्रे ह्या त्याच्यामध्ये हजर झाल्या नव्हत्या, आता त्या हजर झाल्या आहेत. त्याच्यानंतर 3 नंबरचा गुन्हा आहे, गुन्हा क्रमांक 11/2023 रामनगर पोलीस स्टेशन वर्धा येथे नोंदवलेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये कलम 351, 504 आणि 506 भारतीय दंडविधान संहिता याच्या अंतर्गत तो गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. त्याच्यात तक्रारदार अर्जदार हे पंकज रामदास तडस असून आरोपी पूजा मुकुंदराव शेंद्रे आणि सविता मुकुंद शेंद्रे हे दोन आरोपी आहेत. त्याचा तपशील असा की आरोपी व्यक्तींनी दिनांक 6/1/2022 रोजी पंकज रामदास तडस यांच्या कार्यालयात त्यांना धमकी दिली व त्यांच्यावर लादलेल्या निर्बंध एक न्यायालयाने एक निर्बंध लावलेला आहे पूजा मुकुंदराव शेंद्रेला, तो मी नंतर सांगेल तुम्हाला. तर त्याचं उल्लंघन केलेलं आहे, त्याच्याकरिता त्यांच्यावरती गुन्हा नोंदवलेला आहे. सदर प्रकरण देखील प्रलंबित आहे. त्याच्यानंतर 4th क्रमांकाचा गुन्हा आहे, गुन्हा क्रमांक 26/2023 रामनगर वर्धा पोलीस ठाण्यात नोंदवला गेलेला आहे. दाबण्याचा प्रयत्न केल्याचा असं यामध्ये नमूद केलेलं आहे आणि पूजा शेंद्रे यांनी 11/10/2021 त्यांच्या लेखी रिपोर्ट मध्ये पोलीस स्टेशन मध्ये त्याच पद्धतीने रिपोर्ट दाखल केलेला आहे. हे बघा, हे कटकारस्थान समजायचं की काय समजायचं, हे मी मार्किंग केलेलं आहे याच्यात बघा. आणि ज्यांना कोणाला बघायचं आहे ते हे करतील. आता हरिषिता बोल. दुसरा तो डोळ्याचा उत्तर दिलं तर माझं झालेलं आहे.
आणि आपल्याला हे हरीश दादारावजी इथापे आहेत, जे की एक निर्माता म्हणून स्वतःला मिरवतात आणि नाम फाउंडेशनच्या नावाने हे लोकांची सेवा करण्याचे नाटक करतात. हे यांचे व्हिडिओ आणि हे किती आतमध्ये ब्लॅकमेलिंग करतात आणि कोणत्या पद्धतीने आपले या ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून पिक्चर तयार करतात हे एक आपल्याला दाखवतात. त्याच्यानंतर यापूर्वी आपल्याला जे पंकज वंजारेचं दाखवलं आहे ते पूजा शेंद्रे यांचे भाऊजी म्हणजे मुकुंद शेंद्रे यांचे जावाई आहे, त्यासुद्धा या परिवारसुद्धा यांच्यासोबत प्लॅनिंगमध्ये आहेत. आता एक मी तुम्हाला पुन्हा ऑडिओ क्लिप दाखवतो. आता माझ्या परिवाराला लग्न झाल्यानंतर कसे फसवायचे हे सुद्धा प्लॅनिंग झालं, त्यामुळे मी त्या व्यक्तीसोबत राहू शकत नाही आणि माझ्यावर विष प्रयोग झालेला होता. मी काही दिवस सोबत जरी असलो तरी त्यावेळेस माझ्यावर विष प्रयोग स्लो पॉइझननी मला खतम करण्याचा यांचा डाव होता. त्याच्यामध्ये मी आपल्याला दाखवतो मंगेश चोरेच. आणि एक लक्षात ठेवतो, एक लक्षात ठेव, तुले नंतर जसं लग्न झाल्यानंतर तू यायले कोणाला फसवू शकते रांगा तुले बायको कोणी रांगावर घेतलं राहतील बस त्याला जायचे बाबा पेटून जे होते बाबा रस्त्याचे बाबा जेल मध्ये जाऊ शकते लक्षात ठेव. लग्न झाल्यानंतर वंशनीय अत्याचार म्हणून काही करू शकतो आपण बरोबर आहे. लग्न होते झाल्यानंतर ते म्हणते ना ते तुले मुन्ना बाई मुन्ना बापाई म्हणते कशा मग तू असं कर म्हणजे तसं कर मग तसं करणार म्हणजे नाटक आपलं बसून जेवण झालं मग नागपूरला
ठीक आहे. आणि तुम्हाला तो मुंबईला ठीक आहे. करून करायला आहे पण पहिले पुणे करून आपण आपली घेऊन जाईल. आता तो फ्लॅट वरचा कब्जा किती गमत आहे तिथं त्या फ्लॅट वर कब्जा करून बसायची. तो फ्लॅट तर इथे नावानं आहे त्याच्यावरून कब्जा करून काय करणार आहे तो काय करणार आहे त्याच कब्जा करून त्याची रिसर्च लग्नाची बायको झाल्यानंतर राहू शकतो तो कायदेशीर विचार झाली ना तिथं मग त्याला परत सर विकून टाकला तू काय करशील आता. यावरून तुम्ही सगळे ठरवा की हा प्लॅनिंग कोणासाठी होता. प्रॉपर्टीसाठी होता, राजकीय बदनामीसाठी होता की अधिक कायच्यासाठी होता हे तुम्ही ठरवा. आणि हे या ज्या मला ऑडिओ क्लिप भेटल्या या मी माझ्याकडून नाही आणल्या. पूजा शेंद्रे यांच्याच मोबाईलमधून मी मेमरी कार्ड काढलं आणि त्या मेमरी कार्डमध्ये मला 10,000 ऑडिओ क्लिप त्यांच्याच मिळाल्या की 2019 पासून हे प्रकरण कशा पद्धतीनं सेटअप करून यायचं आणि याला 2020 काही प्रमाणात ते सक्सेस झाले करण्यामध्ये. यामध्ये भास्कर इथापे नामक व्यक्ती जे आहे ते प्रॉपर्टीच्या याच्यामध्येच मर्डर केसमध्येच त्यांचा आरोपी म्हणून न्यायालयाने जमानत दिलेली आहे हे सुद्धा ग्राह्य धरलं पाहिजे. या सगळ्या आरोपींना घेऊन मला माझ्या जीवाला धोका आहे, माझ्या परिवाराला सुद्धा धोका आहे आणि हे वारंवार तडस कुटुंबियांना म्हणजे खासदार तडस साहेब, माझी आई शोभा रामदाजी तडस यांचं राजकीय वलय आहे की जे 40 वर्षापासून देवळी नगर परिषद यांच्या हातात आहे. 12 वर्षे हे आमदार राहिले, एसटी महामंडळाचे संचालक राहिले, जनतेच्या आशीर्वादाने 10 वेळा हे लोकसभेचे सदस्य राहिले आणि आजचे हे उमेदवार आहेत. हे सगळं बदनामी आणि स्वतःच्या प्रसिद्धीसाठी केलेला यांच्यावर घात आहे हेच मी दाखवत आहे. आणि या सगळ्या सर्टिफाईड कॉफ्या मी आणलेल्या आहेत. या सगळ्या मी सर्टिफाईड कॉफी म्हणजे लॅब टेस्ट करून सुद्धा आणलेले आहे. याचं सर्टिफिकेट मी सुद्धा आपल्याला दाखवतोय. हे फॉरेन्सिक लॅबचं टेस्टिंग रिपोर्ट आहे की माझ्याकडे ज्या 10,000 ऑडिओ क्लिप्स यांच्याच द्वारा प्राप्त झालेले आहे त्यांचे हे फॉरेन्सिक रिपोर्ट आहे. आणि माझ्याकडे जे मी फाईल समोर ठेवलेली आहे हे फक्त 2000 लोकांचे पुरावे आहे, म्हणजे 2000 पन्न्याचाच पुरावा आहे. माझ्याकडे एकूण 10,000 पन्न्याचा पुरावा आहे आणि 2000 ऑडिओ क्लिप्स आहे ज्याची मी फॉरेन्सिक लॅब टेस्ट करून आणलेली आहे. आरोपींच्या विरोधात आम्ही न्यायालयीन प्रकरण केलेले आहे आणि कटकारस्थान करून राजकीय अस्तित्व मलिन करण्यासाठी आणि लाच मागण्यासाठी म्हणजे प्रॉपर्टी हडप करण्यासाठी केलेले षडयंत्र मी आता आपल्याकडे ऑडिओ क्लिप्सद्वारे व्हिडिओ क्लिप्सद्वारे दाखवत आहे. पहिला राजीनामा. आरोपी क्रमांक 2 भास्कर दादाराव इथापे यांचं हे ऑडिओ क्लिप्स संभाषण आपल्याला दाखवत आहे. एक लक्षात इतकं लंबा करून टाकून तुला आज
जेलमधून सुटू दे, जमा फुकट मध्ये सुटू दे, जमा नदीवर सुटू दे, काही होऊ दे, पण याची यांची लंबी होऊ दे आता. बरोबर झाली असं समजून घे. मी आपल्याला फोन करणार होतो शेवटचा. हो ही बाब तू त्या लफड्यात करू नको. नाही ते पूर्ण तू कागद तेव्हा पलटून दे ना, तुला जिंदगीवर बर दाखव. पेक्षा जाऊ ते लोक काय म्हणते ते पाहत बसू. हो आणि तू लढत आहे. आता हे झालं का 3 दिवसात उपोषणला एसपी समोर धरणे कार्यक्रमला, त्याच्यानंतर मग तू मुंबई वाटचाल कर आपली. मी परीक्षा नव्हतो, टेन्शन मध्ये होतो, काही खोटी खायले करून राहिली म्हणलं नाही. नाही रजिस्ट्रेशन मी करत नाही आता, त्याच्या मागे जेवल्यात गेला आणि त्याचं तरी मी सांगले का आता मागांतरणातून मला ना पडते. तो जेवल्यात गेला तरी पुढे म्हटली तरी काही म्हटली तरी त्याला कोणतातून लग्न सिद्ध करणेच आहे. आता तू आणि खऱ्या जॉईन कर. ओके माझा साथ द्या पण आता शेवटपर्यंत. मी तुले चुकी चल चल दे राजकारणाचा रिपोर्ट चुकीची होती, आताची रिपोर्ट तुम्ही वेगळी आहे. रिपोर्टच 100% याच्यानंतर. हॅलो हॅलो तो पंकज वंजारे एक. याच्यानंतर आरोपी नंबर 4 पंकज बाळकृष्ण वंजारे हे अहनिसचे कार्यकर्ता म्हणून स्वतःला समजतात. हो ठीक आहे ना, आपल्याला काहीतरी करून घे ना. याबद्दल लग्नाची पुढे चित्र वेगळं आहे. आपण एकमेकांनी नाही म्हणत आहोत त्याला का माझ्यासोबत लग्न नाही केलं. खोटा बोलला, खोट बोलून लग्न केल्याच खोट सांगितलं आपल्याला असंच चित्र बनवायचं आहे. आपलं तिला प्लॅनिंग प्लॅनिंग नी रिपोर्ट नाही.
हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.